सोलापूर महापालिका परिवहन कर्मचाऱ्यांचे मागणे मान्य न झाल्यास प्रहार संघटनेतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा अजित कुलकर्णी व जमीर भैशेक यांनी आमचे प्रतिनिधी इरफान पटेल यांच्याशी संवाद साधताना व्यक्त केला. गेल्या 3 महिन्यापासूनचे पगार मिळाले नाही आहे, ते पगार तात्काळ मिळावे आणि परिवहन कर्मचाऱ्यांना महानगरपालिकेत जसं सेवक आहेत त्या सेवेत वर्ग करून घ्यावं या प्रमुख मागणीसाठी माननीय जिल्हाधिकारी यांच्या प्रतिनिधींना भेटून पत्र दिले. उद्या जिल्हाधिकारी साहेब आल्यानंतर त्या संदर्भात बैठक लावण्याची, विशेष बैठक लावण्याची मागणी प्रहारकडून करण्यात आली आहे. त्या बैठकीत परिवहन व्यवस्थापक, प्रहार संघटनेचे पदाधिकारी आणि महानगरपालिकेचे आयुक्त यांची संयुक्त बैठक लावून हा विषय कायमस्वरूपी सोडवण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. एकंदरीत 3 महिन्यापासून पगार भेटत नसल्याने आज कामगार आणि त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे. ते जर तात्काळ त्यांना पगार भेटली नाही, 26 जानेवारीच्या आज हे विषय संपला नाही, तर प्रहार संघटनेच्या वतीनं उग्र आणि तीव्र आंदोलन करण्यात येईल याची जिल्हा प्रशासनाने आणि महानगरपालिका प्रशासनाने नोंद घ्यावी. आताच माननीय जिल्हाधिकाऱ्यांना बस डेपोच्या संदर्भात, एसएमडीच्या संदर्भात प्रहार संघटनेच्या पाठिंब्यानिशी पत्र देण्यात आले की संबंधित या लोकांचा प्रश्न जो आहे पगारीचा, जो 26 जानेवारीच्या आत मार्गी लावावा, अन्यथा मोठ्या प्रमाणात आंदोलन करू, उग्र आंदोलन करू, असं जिल्हाधिकाऱ्यांना भेटून आत्ता आम्ही प्रहार संघटना आणि एसएमडी सगळे कर्मचारी अधिकारी जे आहेत या भेटून सांगण्यात आलं. जर महानगरपालिका आयुक्तांनी यावर विचार करून आणि लवकरात लवकर 26 जानेवारीच्या आत निर्णय जर घेतला नाही तर महानगरपालिका आयुक्तांना आम्ही घेराव घालून त्यांच्या बंगल्यासमोर मोठ्या प्रमाणात उग्र आंदोलन करू, असा मी प्रहार संघटनेच्या वतीने आणि एसएमटी या बस आणि डेपोच्या जे असतील कर्मचारी यांच्या वतीने मी सांगू इच्छितो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय प्रहार.